शवेन दुःख नमामि हरिपदं हे धात्रीच्या पापाने नटलेल्या धानात्मक गाथा हे सद्भावनयुक्त सद्बुद्धिदाता परमशुद्धधामा हे काशी विश्वेश्वरा तुझ्या चरणी या देवेंद्रदा साष्टांग प्रणिपात साष्टांग प्रणिपात साष्टांग प्रणिपात खरं परत देवा या इंद्र दरबारी आमचे पावले पडले आणि मन अगदी कृतकृतार्थ झालं. मानवी मनाच्या कल्याणाकरिता ज्या ब्राह्मण कुळात आमचा जन्म झाला त्या ब्राह्मण कुळाचा आम्हाला उद्धार करायचा होता आणि म्हणला त्यासाठी सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. तो भक्ती मार्ग आम्ही आचरणात आणला. काशी क्षेत्रासारखे पुण्य पुण्यात जाऊन शतयज्ञाची सांगता केली. शतयज्ञ पूर्ण करत असताना अनेक संकट आमच्यावर येऊ लागले. ती संकट आम्ही त्या संकटांना आम्ही कसं असं तोंड दिलं. परंतु मनाशी एकच संकल्प निर्माण झाला होता आणि तो म्हणजे मोडे पण जीवनात वागणार नाही. हाती घेतलेला संकल्प पूर्ण करणार आहे आणि या तत्वाला आणि शासनाला अडमळून आम्ही आमच्या मनातील इच्छा पूर्ण केली. त्या क्षणाला साऱ्या 33 कोटी देवतांनी आमच्यावर पुष्पवृष्टी करून हे अमरावतीचं राजकारण राजवैभव आणि राजसिंहासन आमच्या स्वाधीन केलं. आज सारी देवता आमच्या आज्ञेत वावरता आहे याचा आम्हाला अभिमान नाही. कारण त्या साऱ्या देवतांचे आशीर्वाद आमच्या मध्ये आहेत. ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रय देवतांच्या आज्ञे आम्ही हे देवलोक सांभाळतो आहोत. मंगलम भगवान विष्णू मंगलम कनिष्का मंगलम कुंडलिकाश मंगलम मनोहर हे देवा हे काशी विश्वेश्वर तुझी छत्रछाया अशी माझ्या पाठीशी लावले हे तुझ्या चरणी प्रार्थना आहे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना हे Bye.
Ah!
Let's go.
Thank you.
Thank you.
ती मृत्यूरोखात अवतीर्ण झाली
बरोबर आहे
मग या तुझ्या बापांचा जर कोणी अपमान केला स्वर्ग मृत्यू आणि पाताळ स्वर्गात आम्हा धनवान राज्य करावा बरोबर मृत्यू लोकात मानवान संसार करावेत एवढंच नव्हे तर त्या स्वर्गात आमचे वैरी शत्रु म्हणून उभा राहे ज्या वेळेला त्याला
प्रतिकार करण्यासाठी तुझ्या जवळ शस्त्र असणार पिता श्री यवराज गरजेचं आहे गरज नाही मला ज्या वेळी तुमचे चरण स्पर्श केले आणि तुमचा वरद हस्त माझ्या मस्तकी ठेवला त्याच वेळी या कल्पना सुरांची अचाट शक्ती निर्माण झाली आणि मायावी शक्तीच्या जोरावर मी कोणासमोर युद्ध करू शकतो पूर्ण विश्वास आहे मला कारण जन्मदाता तुझा बाप आहे मी आणि ज्या वेळेला एखाद्या बापाचा विश्वास आपल्या मुलावर राहतो ना त्या वेळेला त्याचा मुलगा प्रत्येक ठिकाणी यश आणि यशाच्या प्राप्तीवर प्रत्येक पाऊल टाकत असतो म्हणूनच या ठिकाणी जास्त बोलण्यात वेळ घालू नको एक लक्षात ठेव या ठिकाणी आमा देवतांची देवी माता कात्यायनी हिने जी मला शक्ती परिधान केली तीच शक्ती या ठिकाणी मी तुला अर्पित करत आहे हे शस्त्र आणि माझा वैराचा कंडास ठीक आहे पिताश्री तुम्ही दिलेला शस्त्र ह्याला कृपेचा आशीर्वाद मानून या क्षणी पुन्हा एकदा तुमचे चरण स्पर्श करतो आज्ञासावी हे दिलेला मार्ग आणि त्या मार्गावर जाऊन राजा सुरत याचा स्वतःच्या शक्तीवर विश्वास अर्थात ज्याने माझा अपमान केला त्याच शिर धडा वेगळं करून तिच्यावर मी प्रेम केलं त्या माधवीला तू इथपर्यंत आणणार पण तो पर्यंत तू काय करतोयस कुठे जातोयस या प्रत्येक गोष्टीवर या नेत्राने पाहण्यासाठी समाधान वाटलं आनंदही झाला आज या अवंती नगरीची महाराणी मी झाले ज्यांचं स्वप्न माझ्या मुलाशी बाळगलं ते स्वप्न तर सत्य झालंय देवतेच्या आशीर्वादाला जीवनात कमी असं काहीच नाहीये सारा सुख कसं दारी लोटांगण येत आणि म्हणून माझ्यासारखी भाग्यवंत बीज घ्यावे माझ्यासारखी भाग्यवंत बीज पण पाहते माझ्या महाराजने प्रवेश केला आणि जोपर्यंत माझा परमेश्वर माझ्या सदनात येत नाही मला हवा तसा आशीर्वाद देत नाही तोपर्यंत माझं समाधान काही होणार नाही पण हे राहिले तरी कुठे एवढा वेळ एक सारखी यांची वाट पाहते अहो पहा तरी सहज का होईना मुद्दाहून मला दर्शन देण्यासाठी लवकरात लवकर या लवकरात लवकर या लवकरात लवकर या सहज सख्या एकदा Thank you.
इच्छा एकच कोणती माझ्या बापाने दिलेलं तुला वचन कोणतं तुझ्याशी विवाह करण्याचा आणि ते वचन सत्य करण्यासाठी मला पाठवलंय काय हो वचन सत्य करण्यासाठी तुम्ही इथे आलात आणि एवढंच नव्हे तुला पाताळ भवनापर्यंत माझ्या समवेत यावं लागेल काय हे पहा माझं लग्न झालेलं आहे आणि आवडती लग्नाची महाराणी झाले असं असून सुद्धा तुम्ही म्हणतात की मला घेऊन जाण्यासाठी आलात त्याच्याशी माझा काही संबंध नाही माझा संबंध आहे महाराणी या राज्याची मी झाले याचा अर्थ एकच आहे तिचं मान माझा आहे हो येणार की नाही तुमच्या समेत आणि मी येणार अशक्य आहे तुम्ही जाऊ शकता नाही हे शब्द ऐकण्याची सवय नाही आम्हाला म्हणजे आणि जर येत नसतील तर जबरदस्ती घेऊन जाता येतो तू मला घेऊन जाण्यासाठी आलाय जबरदस्ती ना हो जाऊन पहा हात लावून माझ्या पत्नीच्या बाबतीत माधवीला ज्या वेळी माझ्या बापानं पाहिलं त्यावेळी तिचं सौंदर्य आणि त्या सौंदर्याची अभिलाषा घेण्यासाठी पुत्राची निर्मिती केली अरे बाप तसा ले अरे बापाने जे कर्तव्य केलंय तेच करण्यासाठी तुमची इथे आलाय ती कशी आणि कोणत्या प्रकारे नटली आहे याच्याशी माझा काही संबंध नाही संबंध एकच बापाची इच्छा पूर्ण करणं हे का पुतण्याचं कर्तव्य तिला तू घेण्यासाठी आलाय कोणी सामान्य नव्हे माझी पत्नी आहे या साम्राज्याची महाराणी तिचं रक्षण करणं माझं कर्तव्य जेवढी जबाबदारी आहे लक्षात ठेव तुझं रक्षण करणं तशी जबाबदारी आहे तरी बापाची इच्छा पूर्ण करणं ही एका पुतळ्याचं कर्तव्य असेल ठीक आहे Yeah, but I'm
मला तुझ्या पत्नीकडे जर पाहिलं तर मला माझे नेत्रहीन करशील मुखातून निघालेले तुझे शब्द यावेळी हा अकल्प सूर सत्य करणार आहे Thank you.